you <laughs> मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींची वसुली करायला सांगितली होती असा गंभीर आरोप केला आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टाने या प्रकरणासाठी सीबीआय चौकशी करावी असे आदेश दिले या सगळ्या प्रकरणानंतर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली तसेच अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा देखील दिला मात्र तरी देखील भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचं काही थांबत नाही भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी अनिल देशमुख यांच्यावर जबरदस्त निशाणा साधलाय आणि यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना पलटवार केलाय चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर या दोघींमध्ये या देखील शाब्दिक वादावादी झाली होती आणि आता पुन्हा एकदा अनिल देशमुख यांच्या प्रकरणानंतर या दोघींमध्ये शाब्दिक वादावादी झालेली पाहायला मिळाली आहे हे सगळं प्रकरण काय आहे हे जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आमचे व्हिडिओज जर यूट्यूबवर पाहत असाल तर एच डब्ल्यू न्यूज मराठीच्या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका तर भाजपचे नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यामध्ये शाब्दिक वादावादी सुरू आहे नेमकी काय आहे ती जाणून घेऊयात अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर नवा वसुली मंत्री कोण असा सवाल चित्रा वाघ यांनी ट्विट करत विचारला होता त्यांच्या या प्रश्नाला रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिले चित्राताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आणि ताई विचारतायत नवा वसुली मंत्री कोण चित्राताई भावनेच्या भरात इतकं वाहून जाऊ नका की अंगलट आलं की परत पवार साहेब माझ्या वडिलांसारखे आहेत हे म्हणायची वेळ येईल असा सल्ला देताना थोडा धीरज रखो सपसत सामने आहे असा इशारा देखील रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना दिलाय दरम्यान राष्ट्रवादीमध्ये या दोनही नेत्यांनी एकत्र काम केलं होतं पण आता क्या दोगी मदे या दोघी एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन ठाकल्यात आणि त्यांच्यामध्ये ही शाब्दिक वादावादी आहे जी सुरू आहे आता थोडक्यात जाणून घेऊया चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांचं प्रकरण नेमकं का काय होतं चित्रा यांच्या पतीवर चार लाखांची लाच मागितल्याचा आरोप झाला होता एक कोटीची बेहिशोबी मालमत्ता आढळल्यानंतर एसीबीने सापळा रचून दोन हजार सोळामध्ये किशोर वाघ यांना अटक केली त्यानंतर त्यांना पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली तपासात त्यांच्याकडे एक कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडली होती त्यांच्या उत्पन्नापेक्षा नव्वद टक्के अधिक रक्कम ही होती या सगळ्या प्रकरणामुळे किशोर वाघ विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता तर एकीकडे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधामध्ये आपलं रान उठवणाऱ्या चित्रा वाघ यांच्या पतीच्या विरोधामध्ये आधी जे आरोप झाले होते त्यावरून रुपानी चाकणकर या त्यांना टार्गेट करत आहेत तर दुसरीकडे राज्याचे नवे गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी आज पदभार स्वीकारला आहे त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये हे जे वॉर रंगले ते आता पुढे कसं जाणार पुढे कसं रंगणार आणि राजकारणामध्ये आणखी नव्या कोणत्या गोष्टी घडणार या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवत राहू त्यासाठी यूट्यूबच्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर thank <laughs> you